नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, टेस्टी कॉलेज, बारामती। मी माझ्या अकॅडमिक चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज जो आपण विषय घेणार आहोत तो अत्यंत नवीन आणि वेगळा आहे, त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की मला तुम्ही परवानगी द्या स्लाइड शेअर करण्यासाठी। मला वाटतं माझं प्रेझेंटेशन तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो, आज जो आपण विषय घेतलेला आहे तो अत्यंत वेगळा आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI यांनी नुकतीच एक प्रोबेशनरी ऑफिसर साठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर या जाहिराती संदर्भातचा हा व्हिडिओ आहे। मला माहिती आहे की हा व्हिडिओ सर्वांना आवडेल। माझी सर्वांना विनंती आहे, पुन्हा एकदा मी माझ्या अकॅडमिक चॅनलमध्ये अकॅडमिक इन्साइट्स मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला आणखी अशा प्रकारचे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा। तसेच व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, तसेच तो इतर मित्रांना तुमच्या शेअर करा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्यावरती कमेंट करा। मित्रांनो, आज आपण SBI सर्वात महत्वाच्या जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI यांनी प्रोबेशनरी ऑफिसर साठीची 2021 साठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। या जाहिरातीच्या मार्फत SBI मध्ये साधारणपणे 2056 पदांची भरती केली जाणार आहे, आणि ही जी भरती केली जाणार आहे ती प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी केली जाणार आहे। तर मित्रांनो, मी ज्या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे भरा। काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, या जाहिरातीच्या मार्फत SBI ने साधारणपणे 2056 पदासाठी ही जाहिरात दिलेली आहे। या 2056 पदांचं जे विवरण आहे ते खालील प्रमाणे आहे। त्याला आपण कॅटेगरी वाईज विवरण असं म्हणू शकतो। जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीसाठी 810 पदं निर्माण केली गेलेली आहेत। OBC कॅटेगरीसाठी 540 पदं निर्माण केली गेली आहेत। AWS कॅटेगरीसाठी 200 पदं निर्माण केली गेलेली आहेत। SC कॅटेगरीसाठी 300 पदं निर्माण केली गेलेली आहेत। ST कॅटेगरीसाठी 150 पदं निर्माण केली गेलेली आहेत। आणि तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही मागच्या ऍडव्हर्टाइजमेंट मधला बॅकलॉग राहिला होता तो भरून काढण्यासाठी सुद्धा बॅकलॉगचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे। OBC साठी 220 पदं निर्माण केली गेली आहेत। SC साठी 24 पदं निर्माण केली गेलेली आहेत। ST साठी 12 पदं निर्माण केली गेलेली आहेत। मित्रांनो, तर ही जी SBI PO साठीची भव्य दिव्य अशी ऍड आहे, या ऍडचा तुम्ही चांगला अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करा। तसेच सर्वात महत्वाची गोष्ट, या पदासाठी क्रायटेरिया काय असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी जी पात्रता आहे ती तुम्ही कुठल्याही शाखेचा फक्त पदवीधर असावा एवढीच अपेक्षा आहे। तसेच जे पदवीधर पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे, जसं फायनल इयरला आपण म्हणू शकतो, BA BCOM BSCच्या BFARMच्या फायनल इयरला, इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला, जे काही फायनल इयरला विद्यार्थी आहेत ते या पदांसाठी किंवा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो की पगार किती असेल। पगार हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आणि SBI रेग्युलेशन नुसार असणार आहे। तर पुन्हा एकदा मी पात्रता तुमच्यासाठी आवर्जून सांगतोय। जे पात्र विद्यार्थी आहेत ते म्हणजे त्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा जे फायनल इयरच्या डिग्रीच्या फायनल इयरला आहेत असे सर्व विद्यार्थी या बँक PO पदासाठी पात्र आहेत। तसेच पगाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पगार जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आणि SBI नियमानुसार दिला जाणार आहे। तसेच ज्यावेळेस आपण इथं एक्झामच्या पॅटर्न बद्दल विचार करू, त्यावेळेस ही जी परीक्षा आहे ती दोन पद्धतीने साधारणपणे घेतली जाणार आहे। पहिली जी परीक्षा असणार आहे ती प्रिलिम परीक्षा असणार आहे, आणि ही परीक्षा 1 तासाची असेल, याच्यामध्ये 100 प्रश्न असतील। तसेच दुसरी जी परीक्षा असणार आहे ती मेन परीक्षा असेल, ज्याच्यामध्ये 3 तासाची ही परीक्षा असेल आणि ज्याच्यामध्ये 205 प्रश्नांचा समावेश असेल अशी ही परीक्षा आहे। साधारणपणे प्रिलिम आणि मेनच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते। त्यानंतर जो सिलेक्शनचा प्रोसिजर आहे, सिलेक्शनची जी पद्धत आहे ती साधारणपणे 3 टप्प्यामध्ये विभागली गेलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये प्रिलिम एक्झाम असेल, जो तुम्ही लिहिणार आहात त्याचा पेपर 1 तासासाठीचा 100 प्रश्नाचा। दुसरी एक्झाम जी आहे ती मेन एक्झाम आहे, ज्याची तुम्ही 3 तास पेपर लिहिणार आहात, 205 प्रश्न आहेत। आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यूचा टप्पा। तर ही जी सिलेक्शन प्रोसेस आहे PO पदासाठीची ती साधारणपणे 3 टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे। पहिला टप्पा आहे प्रिलिम, दुसरा टप्पा आहे मेन, तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यू। या 3 पद्धतीने ही परीक्षा होईल। त्यानंतर सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजे अप्लिकेशन कसं करायचं आहे।
मुलांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो की आम्ही ऍप्लिकेशन कसं करायचं, ऍप्लिकेशन तुम्ही हे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, त्या पर्टिक्युलर बँकेच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर जो शेवटचा तारीख आहे ही साधारणपणे भरती प्रक्रिया ऍप्लिकेशन प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालेली आहे आणि 25 ऑक्टोबर 2021 ही शेवटची तारीख आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. या संबंधित जी काही जाहिरात आहे ते वेबसाईटवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासाठी ही वेबसाईट मी खाली दिली आहे. तुम्हाला एक मी डेमो दाखवतो आणि त्या डेमोनुसार तुम्ही कशी ऍड बघायची आणि कसं अप्लाय करायचं ह्याची तुम्हाला माहिती मिळू शकेल. आपण जाऊयात वेबसाईटला. मी वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक करतोय. लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाली ही आहे ती SBI बँकेची लिंक. ह्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे करिअर मध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही करिअर मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला इथं लेटेस्ट अनाउन्समेंट नावाचा एक ऑप्शन येतो. त्याच्यावरती क्लिक करा आणि जाहिराती बघत राहा. पहिली जी जाहिरात आहे ती आहे, एक पहिलीच जाहिरात आहे रिक्रुटमेंट ऑफ प्रोफेशनरी ऑफिसर्स ऍडव्हर्टाइजमेंट नंबर CRPD/PO/2021/22/18. ह्याच्यावरती डाऊनलोड ऍडव्हर्टाइजमेंट इंग्लिश वरती क्लिक करा. आपोआप तुम्हाला जाहिरात दिसेल. मित्रांनो हीच ती जाहिरात. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीस फ्रॉम 1 ऑक्टोबर 2021 to 25 ऑक्टोबर 2021. इथं अप्लाय नावचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट, मी जी काही तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सांगितलं कॅटेगरी तुम्ही इथं सुद्धा ते बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो हीच ती जाहिरात आहे. त्याच्यामार्फत तुम्हाला PO पदासाठी अप्लाय करायचं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आता उठा, जागे व्हा आणि पदासाठी अप्लाय करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा. आणि येणाऱ्या कालावधीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी परत आणखी येतोय. स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय आणि होम स्क्रीनला येतोय. मित्रांनो पुन्हा माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही माझं व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. टेक केअर.